इथे मागे जे दिसते ना त्याला एलिफंट ग्रास म्हणतात. ह्या स्पॉटवर येण्याचं कारण असं होतं की इकडे आम्हाला आमचे गाईड समजत होते की वाघिणी ज्या असतात त्या आपली बच्चे आपले बछडे मोठे होईपर्यंत म्हणजे त्यांचे डोळे उघडून ते व्यवस्थित खाऊ पिऊ लागेपर्यंत त्यांना अशा अशा एलिफंट ग्रासमध्ये म्हणजे अशा वाढलेल्या गवतामध्ये लपवून ठेवतात जेणेकरून इतर वन्य श्वापदांनी त्यांना भक्ष्य बनवू नये. एलिफंट ग्रासमध्ये असतो रवी काय का फिमेल आपले पिल्ले लपून ठेवते. ह्या भागात असे पण तीन पिल्ले आणि वाघीण फिरतायत.